स्टुडेंट्स, तर आज आपण आवडा आहे गोड व जो मिठाचा आहे तो कसा बनवला आहे. जो हा मिठाचा आवला आहे, जो गोड नाही आहे, जो मार्केटमध्ये मिळतो ग्रीन कलरची एवढा पाऊच असतो, 2 रुपीजला असतो तो, 2 रुपीजला, तर तो कसा बनवायचा हे आपण आज बघणार आहोत. रेसिपी नाही बघणार आहे मी, फक्त तुम्हाला सांगणार आहे. बघा, या ठिकाणी हा जो गोड आवला आहे, हा गोड आवला आहे. ही माहितीच आहे तुम्हाला सगळ्यांना, ही आवला कँडी असते, स्टोर करून ठेवलेली आहे आहे मी डब्यामध्ये एवढ्या. आणि जेव्हा तुम्ही हा गोड आवला तयार करता, तेव्हा जसा जशीच ह्या गोड आवल्यासाठी तुम्ही प्रोसेस करता, तशीच ह्या आवल्यासाठी तुम्हाला करायची आहे. मी फक्त हे 4-5 आवल्यांचंच करून बघितलं आहे, ट्राय केलं होतं, तर ते सक्सेस झालं आहे, तर म्हणलं की तुम्हाला देखील सांगावं. तर गोड आवला जेव्हा आपण शिजवतो आणि त्याला फोडतो, तेव्हा त्याच्यामध्ये साखर टाकतो. जेवढ्या प्रमाणात तुम्ही साखर टाकता, तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. बघा, ह्याच्यामध्ये साखर असती, तेच ह्याच्यामध्ये मीठ असतं, जास्त फरक नसतो. जसं तुम्ही हे करता तसं तुम्ही हे करायचं आहे. मी हे करतानाच हे केलं, तर फक्त ह्याचं जे भांडं आहे ते साईडला ठेवलेलं, आवले घ्यायचे, तर काहीच नाही टाकलेलं. तो एक भांडं घ्यायचं, त्यात आवले टाकायचे शिजवलेले, फोडी काढलेल्या, बिया काढलेल्या त्याच्या वगैरे, त्याच्यामध्ये आपण साखर यावेची मीठ टाकायचं आहे. आणि ते 4-5 दिवस वाळवायचं आहे. आणि खूप दिवस तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही वाळवू शकता. तर बघा, मी हे कसं वाळवलेलं आहे. आम्ही बघा अशा पद्धतीने मी वाळवलेले, अजून हे वाळवायचं आहे, जास्त मला वाळवलेलं आवडतं. आणि हे जे आहे ना, हे थोडंसं मी असंच ठेवलेलं आहे चिकट, पूर्ण नाही वाळवले. तर तुम्ही तुम्हाला तुमच्या पद्धतीने उन्हामध्ये वाळवायचं आहे. ऊन नसेल तर देखील तुम्ही सावलीमध्ये जरी वाळवलं तरी हे सारू शकता. तर आता हे तिची टेस्ट करून बघू. मीठ बघा कसं खाली राहिलेलं आहे, दिसतं आहे तुम्हाला. साखर पण लहाती ताटाच्या खाली चिटकती, तसं मीठ देखील लिहिलेलं आहे. तर टेस्ट करून बघू आता आपण कसं झालं आहे. एकदम मस्त झालेला आहे फ्रेंड्स, एकदम मार्केट सारखं झालेलं आहे. जे मिळतं आपल्या पाऊसमध्ये तसंच सेम झालेलं आहे. मीठ तुमच्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता, तुम्हाला जास्त पाहिजे असं जास्त टाकू शकता, कमी पाहिजे असं कमी टाकू शकता. हे तर एकदम मस्त झालेलं आहे. जर का तुम्हाला हे आवडत असेल तर या व्हिडिओला देखील लाईक करा आणि ट्राय नक्की करून बघा. जेव्हा तुम्ही आवला कँडी बनवता तेव्हा हे देखील ट्राय नक्की करून बघा. आणि प्लावासाचं वगैरे एकदम मस्त असतं हे लागतं म्हणजे. तर बाय बाय फ्रेंड्स, आणि आज संक्रांती आहे, त्यामुळे तुम्हाला सर्वांना हॅपी संक्रांती, हॅपी मकर संक्रांती. चला, बाय बाय.